सोलापूर शहरास पाणी पुरवठ्यासाठी चौथ्या आवर्तनाचे पाणी सोडण्यासाठी महापौरांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मार्च व एप्रिल 2017 मध्ये उन्हात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने शहरातील पाण्याच्या मागणीत वाढ झालेली आहे. तसेच चिंचपूर बंधारा हा 0.45 मीटर इतक्या पातळीपर्यंत कमी भरून दिल्यामुळे व चिंचपूर बंधाऱ्याचे बर्गे दिनांक 17 मार्च 2017 व 26 मार्च 2017 रोजी अज्ञात व्यक्तीमार्फत काढण्यात आलेले असल्याने चिंचपूर बंधाऱ्यातील पाणी हे बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस वाहून गेले. या सर्व कारणामुळे सोलापूर शहरास सुमारे 10 ते 12 दिवसांचे पाणी कमी उपलब्ध झाले आहे. आजला औज बंधाऱ्यातील व टाकळी इंटेक वेल येथील उपलब्ध असलेला पाणी साठा हा 5 मे 2017 आसपास संपण्याची शक्यता आहे. तदनंतरचे काळात सोलापूर शहरात पाणी टंचाई उद्भवू नये व पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होऊ नये यासाठी सोलापूर महापालिकेस चौथ्या पातळीला सोडले जाणारे पाण्याचे वितरण नियोजित तारखेपेक्षा काही दिवस अगोदर सोडावे, म्हणजे 26 एप्रिल पर्यंत सोडावे. महापौर शोभा बनशेट्टी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन, सहकार मंत्री सुभाषजी देशमुख तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना तातडीने पत्र दिले व उजनी धरणातून लवकरात लवकर पाणी न सोडल्यास सोलापूर शहरात टंचाईची परिस्थिती निर्माण होऊन पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण होईल, यासाठी पाणी सोडण्याची कार्यवाही जलद गतीने करावी म्हणून विनंती केली आहे.